नमस्कार मित्रांनो, आपण जाणून घेत आहोत कुकडी प्रकल्पाबद्दल. कुकडी प्रकल्प पाहत असताना यात जे काही महत्त्वाचं योगदान देणारं जे काही धरण आहे ते धरण म्हणजे डिंबे धरण. तर आपण आज पाहूया डिंबे धरण. आपण पाहिलंच आहे की कुकडी प्रकल्प हा एकूण घोड नदी, मीना नदी, पुष्पावती नदी, कुकडी नदी यांच्यावर असणारी जी काही धरणं आहेत, यांचे पाटबंधारे, येडगावच्या धरणाचं असणारं विहर, या सर्वांचा मिळून बनलेला हा कुकडी प्रकल्प. एकूण साठवण क्षमता 37.5 TMC असणारा हा प्रकल्प. आणि जे काही अत्यल्प पावसाचे, सदा दुष्काळी, पाण्यापासून वंचित असे जे काही तालुके आहेत, जसं काही जुन्नरचा भाग, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा, या तालुक्याची जे काही शेती आहे या शेतीला संजीवनी देणारा असा हा प्रकल्प. आणि या प्रकल्पामध्ये एक महत्त्वाचं योगदान देणारं जे काही धरण आहे डिंबे धरण, आणि या डिंबे धरणाबद्दलच आज आपण माहिती घेऊया. सह्याद्रीच्या पर्वतरांगात उगम पावणारी घोड नदी, भीमा नदीच्या उपनद्यामध्ये महत्त्वाची असणारी एक उपनदी म्हणजे घोड नदी. आणि कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत अभ्यास केला असता, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला असता, जे काही आंबेगावजवळ असणारं डिंबेगाव आहे, या डिंबेगावजवळ असणाऱ्या घोड नदीवरची भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केल्यानं असता इथे या धरणाच्या साईटसाठी मंजुरी मिळाली. या धरणाच्या बांधकामाला 1976 सुरुवात झाली. 1976 सुरू झालेलं हे काम, धरणाचं काम 1995 हे बांधकाम पूर्ण झालं. अतिशय उत्तम अशी भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या दोन अरुंद डोंगरामध्ये या धरणाची साईड असल्यामुळं या धरणाची जी काही उंची आहे ती उंची 67.21 मीटर आणि या धरणाची पूर्ण लांबी जी आहे ती 852 मीटर एवढी लांबी आहे. येत जीवन जलसाठा जो आहे याची क्षमता जी आहे ती 12.5 TMC आहे. तर एकूण जी साठवण क्षमता आहे या धरणाची ती 13.5 TMC आहे. म्हणजे 37.5 TMCचा असणारा जो काही कुकडी प्रकल्प आहे याच्यातला खूपच मोठा आणि महत्त्वाचा असा साठवण क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. जवळजवळ 8 TMC एवढा साठा हा वापरायोग्य, तर मृत साठ्यामध्ये 4 TMC एवढी याची क्षमता आहे. हे धरण पूर्ण भरल्यानंतर याच्यातून पाणी डिस्चार्ज करण्यासाठी जी काही पाणी डिस्चार्ज जी काही क्षमता आहे, एकूण 5 गेट आहेत. आणि हे 5 गेट जर पूर्ण क्षमतेने खोलले याच्यातून 39 क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. याला धरणाला 2 कॅनॉल आहेत, एक लेफ्ट बँक कॅनॉल आणि एक असणारा राईट बँक कॅनॉल. या धरणाच्या निर्मितीसाठी आंबेगाव आणि डिंबे या परिसरातील 2210 हेक्टर जमीन धरणाच्या क्षेत्राखाली गेलेली आहे धरण क्षेत्रामध्ये. आणि या धरणाच्या सिंचन क्षेत्रासाठी आंबेगाव, घोडेगाव या परिसरात वापर या परिसरालाही लाभ होतो आहे. परंतु या धरणाचा जे काही मुख्य फायदा जो आहे तो कुकडी प्रकल्पात अंतर्गत येणारा जो काही सिंचन क्षेत्र आहे या सिंचन क्षेत्रासाठी होतो. तसं पाहिलं तर डिंबे धरण हे या भागात असणाऱ्या पर्यटकाचं सुद्धा एक महत्त्वाचं एक आकर्षण केंद्र आहे. ज्यावेळी या धरणातून पाणी डिस्चार्ज होतं त्यावेळेस खाली असणारा जो काही पूल आहे, आंबेगाव घोडेगाव असणारा पूल, या घोड नदीच्या पुलावरूनही या धरणाचं मनमोहक दृश्य आपण इथून पाहू शकतो. तसंच या नदीत असणारी मच्छीमारी किंवा या धरणामध्ये असणारी मच्छीमारी हेही या ठिकाणी एक व्यवसाय, महत्त्वाचा व्यवसाय बनलेला आहे. आणि ज्यावेळेस धरणाचं पाणी कमी होतं त्यावेळेस याच्यात गेलेली काही आंबेगाव परिसरात जे काही असणारं मंदिर आहे, शिव महादेवाचे मंदिर वगैरे, तेही या ठिकाणी काही वेळेस उघडी पाहायला मिळतात. एकूणच निसर्गरम्य परिसरात हे धरण असल्यामुळं इथं निसर्गप्रेमींना एक खूपच मनमोहक असा निसर्ग पाहता येतो. अतिशय शांत, सर्वत्र हिरवळ, उंचच उंच असे असणारे आजूबाजूला डोंगर, घोड नदी आणि त्यातच असणारे हे धरण एक आंबेगावला लाभलेले एक हे भूषणच आहे. आणि या कुकडी प्रकल्पामध्ये असणारे जे काही अत्यल्प पावसाचे जे काही दुष्काळी भाग आहेत या भागासाठी लागलेली एक संजीवनीच आहे. सिंचन हेच महत्त्वाचं उद्दिष्ट असणाऱ्या डिंबे धरणावरती आणखीन एक महत्त्वाचा प्रकल्प तो म्हणजे हायड्रो पॉवर.
आणि इथं असणारा या धरणाच्या जे काही विसर्गावर जी काही ऊर्जा निर्माण केली जाते याची 5 मेगावॅट असा ऊर्जा क्षमतेचा हा प्रकल्प या धरणावरती आहे. सिंचन आणि सिंचनाबरोबर विद्युत निर्मिती असा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. इथं 5 मेगावॅट क्षमतेचा हा विद्युत प्रकल्प आहे. कुकडी प्रकल्पात असे हे महत्त्वाचं योगदान देणारं डिंबे धरण आणि याच्यानंतर आपण पुढच्या भागात पाहूया पिंपळगाव जोगा धरण. धन्यवाद.